दोन वर्षात त्या बिचाराने इतकं काम केलं की आमच्या गावाचंच उदाहरण देतो, हातकणंगल्याचं, जवळजवळ आम्हाला 11 कोटी रुपये त्या माणसानं आणून दिले. खासदार हरिशेजबाबा 100% निवडून येणार, 1 लाख मतांनी निवडून येणार, खेळी मिळत राहणार खासदार. हातकणंगले गावामध्ये 70% आमच्याकडून मतदान 1 लाख मिळेल. त्यांच्या मास्टरश्रीचा आणि त्यांच्या आजोबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी. सरासरी दर्शन मानाने अंदर गावातून 1-7 हजाराच्या आसपास मतदान पडेल. ह्या चौरंगी लढतीचा पूर्णपणे फायदा हा धैर्यशील दादाला होणार आहे. हाताला धरून काम करून घ्यावा असा खासदार आहे. दर्शित दादा का बरं, हा तरुण वर्ग आहे, मोदींची लाट आहे आणि सगळ्यांची इच्छा शक्ती आहे की हातकणंगले गावापुरतं भेटलं तर आम्ही फार फास्ट आहेत, पूर्ण सक्रिय ताकदीने उतरलेले आहे. विजय दादांचं आता कसं आहे, नवीन उमेदवार आहे, नवीन जे आपण म्हणतोय नव्याचे 9 दिवस आहेत तशी ती गत. आम्ही आता झोकून देऊन काम करणार आहे, आम्ही थांबत नाही. आम्हाला मोदींना कोणत्याही परिस्थितीत पंतप्रधान करायचं आहे, त्यामुळे आम्ही आता थांबणार नाही. गोकुळसोबत गोकुळ. दर्शको नमस्कार, के के न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा या माध्यमातून आपण वेगवेगळ्या भागामध्ये जातोय, लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. आता आपण हातकणंगले तालुक्यातील आळते इथं लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि तिकडून आता हातकणंगलेमध्ये इथं धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी प्रचार शुभारंभ या आळते हातकणंगले गावातल्या लोकांनी केलेला आहे. आता माझ्यासोबत काही लोक आहेत, नेते आहेत, नेतेमंडळी आहेत, त्यांचे गटनेते आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया. साहेब नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, एकंदरीत बघायला गेले तर धूमधडाक्यामध्ये प्रचार शुभारंभ झालेला आहे, काय सांगाल? आज ग्रामदैवत हनुमंत या ठिकाणी आमच्या हातकणंगले नगरीच्या वतीनं शिवसेना, भारतीय जनता पार्टी, मित्रपक्ष यांच्या सर्वांच्या वतीनं धैर्यशील मानेंच्या प्रचाराचा शुभारंभ आत्ताच आम्ही या ठिकाणी केलेला आहे. त्यांना प्रचंड मताने आम्ही निवडून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही 7 तारखेपर्यंत. आणि अशी आम्ही आत्ता सर्वांनी या हनुमंत मंदिराचा प्रतिज्ञा केलेली आहे. माझ्याबरोबर माझे या गावचे पाटील आदरणीय अजित काका, त्याचबरोबर ज्येष्ठ नेते गुंडोपंत इरकर राष्ट्रवादी हे पण या ह्याच्याबरोबर आहेत. मी माझ्याबरोबर भारतीय जर का मागची निवडणूक बघितली आणि ही निवडणूक बघितली तर काय चॅलेंजिंग काय वाटते, सोपं काय वाटते? बरं सर, आमच्या हातकणंगले गावापुरतं भेटलं तर आम्ही फार फास्ट आहात. आज आम्ही होणाऱ्या मतदानात 60% मतदान हे आमचं असेल आणि 40% म्हणजे बाकीचे सगळे गट असतील. होणाऱ्या मतदानात 60% मतदान घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. एवढे मतदान पडेल का? 100% पडणार, कॉन्फिडन्सली सांगतोय. काय सांगाल, मागच्या वेळेपेक्षा 60% मतदान आपण घेणार म्हणतात, तुमची काय प्रतिक्रिया आहे? मी जर सांगतो, यांनी 60% सांगितले, मी जवळ 70-75% मतदान या वेळेला हातकणंगलेमधून होणार. मागच्या वेळा पार्श्वभूमी अशी होती की धैर्यशील दादांच्या पाठीमागं काही गावातले तरुण वर्गच तेवढा होता, काही ठराविक त्यांचे ग्रुप आहेत जुने नवीन, म्हणजे त्यांच्या वयाचे क्लासमेट जे असतील ते होते. त्यावेळी आम्ही इतर प्रमुख मंडळी काही शांत होती, काही निवांत होती, एवढं सक्रिय नव्हतो. तुम्ही होता का? हो, नाही मी सक्रिय नव्हतो, पण मी पूर्णपणे त्यांच्या पाठीशी होतो. आणि त्यावेळेला जे त्यांचं त्यांना मतदान झालं ते आमच्या गावामध्ये रेकॉर्ड पद्धतीने मतदान झालेलं आहे. आणि आत्ता तर पूर्णपणे, आज माझं वय 70, माने वहिनींचा प्रचारासाठी येलो, मी रत्नाप कुंभारांचा कार्यकर्ता, पण धैर्यशील दादांचा स्वभाव, त्यांच्या कामाची पद्धत ही अण्णांच्या तोडीची आहे. लोकांशी बोलणं, लोकांशी व्यवहार करणं, लोकांशी प्रेमानं राहणं, मग गटाचं असू दे, विरोधी असू दे, कुणाशी, प्रत्येक येणाऱ्या माणसानं प्रेमानं बोलून त्याचं काम करणं, हे दादा अगदी फार चांगल्या पद्धतीनं वागवतात लोकांना. आणि आता जर का बघायला गेलं तर या मतदारसंघामध्ये चौरंगी लढत, अगदी बरोबर आहे. मागच्या वेळेची परिस्थिती वेगळी होती, यावेळेची अगदी बरोबर आहे. तुमच्या अभ्यासानुसार ह्या निवडणुकीमध्ये चौरंगी लढतीचा फायदा कोणाला होईल? ह्या चौरंगी लढतीचा पूर्णपणे फायदा हा धैर्यशील दादाला होणार आहे. याच्यामध्ये पन्हाळा शाहूमध्ये जे विनय कोरे त्यांच्या फुल पूर्णपणे पाठीविषय आहेत, आणि ह्याच्या शाहूवाडी ह्याच्यामध्ये शाहूवाडी पन्हाळ्यामध्ये तुम्ही शिराळ्यामध्ये गेला तर माडिक दादा, सदाभाऊ खोत हे पूर्णपणे त्यांच्या, सत्यजित देशमुख हे पूर्णपणे त्यांच्या पाठीचे आहेत. हातकणंगलेमध्ये आला तर आम्ही जी पूर्वीची प्रमुख मंडळी अण्णांच्या गटाची, या गटाची, त्या गटाची सगळी होतो, हे प्रमुख मंडळी सगळी आज त्यांच्या पाठीमागं आहे. त्याच पद्धतीनं शिरोळमध्ये गेला तर आज यड्रावकर साहेब, बाकीचे प्रमुख जे आहेत ते सगळे ते पूर्णपणे त्यांच्या पाठीचे आहेत. हा पूर्णपणे ह्या दोन तालुक्यातला पूर्वींचा अण्णांचा असलेला गट अशा पद्धतीनं आज तो पूर्णपणे धैर्यशील दादांच्या पाठीशी राहिलेला आहे. नेते मंडळी सगळे आहेत, कार्यकर्ते काय राहतील, लोक राहतील का, काय वाटतं? राहील का जण? मी यड्रावकर गटाचा कार्यकर्ता आहे.
त्यांचं काय होत आता? तुम्ही जो प्रश्न विचारला, नेते एक जवळ आहेत पण कार्यकर्ते येतील का? आता आम्ही काय नेते नाही, या गावापुरते सगळे मर्यादित नेते कार्यकर्ते आहे. आता आम्ही हे आहेत येडावकर गटांचे, मी पूर्वसमेचा, अण्णा गटांचा, त्यानंतर शिंदे गटात आम्ही जवळजवळ 11 नगरसेवक घेऊन मी त्यात प्रवेश केला शिंदे गटामध्ये. हे आहेत भारतीय जनता पार्टीचे. आज आम्ही सगळी एकत्र प्रचार करायलोय, कार्यकर्ते प्रचार करलोय, नेते नाही. गावातले कार्यकर्ते तालमीचे अध्यक्ष आहेत, नगर सगळे नगरसेवक आहेत. बीजेपीनं सक्रियपणे ह्यात उतरले, पूर्ण सक्रिय ताकदीनं उतरलेले आहे. उद्या आता आम्ही बघितला तर मोठा मेळावा आम्ही आमच्या शेतावर घेतलेला आहे. उद्या जर का आपण असाल तर या, तिथं जवळजवळ 3,500 ते 4,000 लोक आपण गोळा करायला आहे, आणि त्यावेळेला खासदार पण यायला आहेत, त्यांचंही भाषण त्या ठिकाणी होणार आहे. आम्ही आता झोकून देऊन काम करणार आहे, आम्ही थांबत नाही. आम्हाला मोदींना कोणत्याही परिस्थितीत पंतप्रधान करायचं आहे, त्यामुळं आम्ही आता थांबणार नाही. आणि धैर्यशील माणेंचे हा 3 पिढ्याचा आमचा विषय आहे, त्यामुळे धैर्यशील माने हे काय आमच्या दृष्टीनं नवीन नाही, कारण त्यांच्या आजोबा व आई, त्यानंतर आता धैर्यशील, ह्या तिन्ही सगळ्या निवडणुकीला आम्ही त्यांच्या 12 निवडणूक बरोबर आहे. इकडून बघायला गेलं तर आता सध्या बघायला गेलं तर वातावरणामध्ये आज सत्यजित आबांचं नाव जरा पुढे यायला लागले का? नाही, तो थोडासा वारं पहिला नौका माणूस असला की होतोय, परंतु आता कार्यकर्ते बाहेर पडले की आपली भूमिका, केलेलं काम हे ज्यावेळी पटवून देतील. मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त ताकद कुणाची? बीजेपी, शिवसेना, कुणाची नेमकी ताकद? आज आत्ता बघितला तर सगळी समान ताकद आहे. एका कुठल्या पक्षाची जोरात ताकद आहे असं म्हटलं तर चालणार नाही. सगळीकडे समान आहेत, सगळे समान आहेत. पण धैर्यशील दादाने जे काम केलंय ते काम वेगवेगळ्या पक्षाचं, कुठलाही दर नाही. नाही नाही, तसं काय नाही. बघा, 2-1 वर्ष गेलं पुरात, 2 वर्ष गेली कोरोनात, 3 वर्ष त्यांची तशीच गेली, 1 वर्ष नंतरचं यांचा सगळा फंड गेला कोरोनाला, राहिले 2 वर्ष. 2 वर्ष त्या बिचाराने इतकं काम केलं, इतकं काम केलं की आमच्या गावाचंच उदाहरण देतो, हातकणंगल्याचं, जवळजवळ आम्हाला 11 कोटी रुपये त्या माणसानं आणून दिले. ओ नमस्कार, तुमचं नाव कसं? विजय. काय सांगाल? काय नाही, वातावरण नंबर पाहिजे. दर्शित दादा का बरं? हा, तरुण वर्ग आहे, मोदींची लाट आहे, आणि सगळ्यांची इच्छा शक्ती आहे की दादाने मागचं 5 वर्ष काम केलेलं नाही, येतलं 5 वर्ष काम करावं आणि मोदी साहेबांना मागं राहावं, हे सगळ्या तरुण वर्गाची ह्या ठिकाणी सगळ्यांची यांच्यासाठी धैर्यशील म्हणतात. तुम्हाला काय वाटते? यावेळेला आम्ही हातकणंगले गावात जास्तीत जास्त म्हणजे मतदान देऊन, गेल्या वेळेला 97,000 मतांनी त्यांनी लीडने आलते, यावेळेला आम्ही 1.5 लाखांनी लीड देऊन निवडून आणणार आहे. यावेळेला आम्ही गट तट बघणार नाही. आता आम्ही गेल्या वेळेला वेगळी परिस्थिती, यावेळेला वेगळी परिस्थिती आहे. यावेळेला आमच्या गावातली सर्वच म्हणजे माजी सरपंच म्हणा, नगरसेवक म्हणा, नगराध्यक्ष म्हणा, सगळेजण आम्ही एकत्र आहे, त्यामुळे यावेळेला आमच्या सगळ्यांच्या म्हणजे ह्याने आम्ही धैर्यशील दादांना मोठ्या लीडने निवडून आणू. एकंदरीत जर बघायला गेलं तर आत्ताची परिस्थिती मागची परिस्थिती काय फरक आहे? आता जे तुम्ही प्रश्न विचारला की कसं काय असं होणार शक्य, धैर्यशील दादांनी तर 8.5 कोटीचं मतदारसंघात काम केलेलं आहे, गेल्या वर्षापासून ते खासदार आहेत. आता त्यांना तुम्ही जे बोलला त्यामध्ये सर्वसामान्य जनता त्यांना का घेणार, तर BJP बरोबर त्यांचा अलायन्स आहे आणि नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी ते ह्याच्यात आहेत. आणि ज्या वेळेला संसदेत नरेंद्र मोदीसाठी कोण हातवर करणार का राहुल गांधीसाठी हातवर करणार, हा प्रश्न ज्या वेळेला स्वतः जनता स्वतःला विचारला, आपलं मत कुणाला, जो व्यक्ती नरेंद्र मोदीसाठी हातवर करतो का राहुल गांधीसाठी करतो, अशा कुणाला मतदान द्यायचं, असं स्त्री वर्ग म्हणा, हे सगळे असे एवढ्या वर्षात भारताला जेवढं विकसित देशाला नेऊन ठेवलं आहे, त्यामुळे सर्वसामान्य काही काही आता अभ्यासक म्हणा लागलेत की आता मोदींचं पारडंपेक्षा आता राहुल गांधींचं पारडं वाढा लागले, आता महागाई वाढली, आज सगळं वाढले, गॅस दर वाढले, अशा पद्धतीच्या सरकारवरती ह्या काही हे केलेल्या अफवा आहेत. पण प्रत्यक्ष वस्तू तिथे बघितली तर आज भारत 11व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्था जगात हे केलेलं आहे. आज जगात भारताचं स्थान सगळीकडे सर्वोच्च उच्च झालेलं आहे. आणि मोदींचं व्हिजन आहे 1997 पासून भारत पूर्ण स्वतः एक विकसनशील देश होईल, जगात सगळ्याकडे प्रथम क्रमांकाला येईल. आणि आता हा ह्या टर्ममध्ये त्यांनी जवळजवळ 3रा क्रमांकाला भारताची अर्थव्यवस्था आणण्याचं त्यांनी गॅरंटी दिलेली आहे. आणि मोदीची गॅरंटी म्हणजे काम पूर्ण होण्याची गॅरंटी, असं सर्वांना पटलेलं आहे. शेतकऱ्यासाठी पण भरपूर काम केलेलं आहे. याच्या अगोदर तुम्ही जर काय मुद्दे जर उपस्थितच करायचं झालं, त्या जे मुद्दे उपस्थित करतायत त्यांच्याकडे त्या प्रश्नाचं सोल्युशन नाही. एखादं म्हणतात बेरोजगारी आहे, काँग्रेस पक्ष सांगत नाही बेरोजगारी, तुमच्याकडे सोल्युशन काय आहे, कुठलाच प्रवक्ता सांगणार नाही, इकडे बघेल. पण ह्या बेरोजगारीवर मुद्रा लोन म्हणा किंवा उद्योगांना चालना, तरुणांना काही संधी, ह्या सगळ्या गोष्टी करून मोदींनी जे काय हे केलं आणि ह्या घटक पक्षामध्ये मोदींना पंतप्रधान करण्यासाठी
100% धैर्यशील दादांना ह्या सगळ्या ह्याच्यातून मतदान होते. 100% महिन्याला 6,000 रुपये. मागच्या पंचवार्षिकला बघायला गेले तर तरुणांनी धैर्यशील मानेंना उचलून धरलेलं होतं. काय तरुण म्हणून काय सांगाल या पंचवार्षिकला काय? एक तरुण म्हणून सांगतोय मी, तरुण म्हणूनच दादांच्या पाठीशी आलेलो आहे सध्या. आता तरी दादांना आता या 5 वर्षांमध्ये 2 वर्ष कामासाठी मिळाली. 2 वर्षात जेवढी कामं दादांनी आता या मतदारसंघात केली आहेत तेच जर 5 वर्ष पूर्णपणे जर मिळाली तर या मतदारसंघाचं कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, ही गॅरंटी मला आहे दादांच्या सोबत. त्यामुळे मी दादांच्या सोबत उतरलेलो आहे. सक्रिय सहभाग आम्ही आता तरुणांनी दिलेला आहे. 3 उमेदवारांच्या मध्ये सुद्धा 3 उमेदवार तोलामोलाचा आहेत, त्यांच्याबद्दल काय वाटतं? कसं आहे आता एक उमेदवार तर फक्त शेतकऱ्यांच्या विषयी जे काय असेल ते त्यांचं कल तिकडं जा. आता बेरोजगारीवर सत्यजित बाबांचं आता कसं आहे, नवीन उमेदवार आहे, तिकडच्या लोकांचा त्यांना सपोर्ट असेल कदाचित थोडाफार. ते आता नवीन नाव आहे ते चर्चेत येणारच. नवीन जे आपण म्हणतोय 9 नव्यांचे 9 दिवस आहेत तशी ती गत आहे. जसं जसं आता हे प्रचार आणि हे चालू होईल तसं तसं जे आपलं जे आहे धैर्यशील दादांचं जे हे आहे ते परत परत ते कार्य जे आहे ते येणार वरती आणि धैर्यशील दादांना पूर्ण सपोर्ट बहुमत मिळेल ही गॅरंटी आहे आम्हाला सगळ्यांना. खासदार धैर्यशील दादा माने आणि हातकणंगलेसाठी 11 कोटी+ निधी दिलेला आहे. त्या निधी दिलेला आहे त्याबरोबर जी सामाजिक जे काम आहे विविध योजना असू दे, सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवायचे असू दे, शेतकऱ्यांची योजना, PM किसान सन्मान योजनेसाठी हातकणंगलेमध्ये सर्वात जास्त काम झाले. त्याच्या KYC वर्षावर्षाचे KYC करायला लागतात त्याच्या पण काम आम्ही खासदार धैर्यशील दादा माने शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे तर अगदी जोरात केलेलं आहे. संजय गांधी निराधार योजना घ्या, बाल संगोपन योजना घ्या, बाल न्याय निधीचा योजना घ्या. म्हणजे कोविडनं जर मृत्यू झाला असेल आणि मुलं 18 वर्षाच्या आत असतील तर त्यांना 1 टाइम 10,000 रुपये, एक मुलगा असेल तर 10,000 रुपये, 2 असेल तर 20,000 रुपये शासन शिक्षणासाठी देते. ह्या योजना आम्ही हातकणंगलेमध्ये अत्यंत प्रभावीपणे राबवलेल्या आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय मदत असेल एकमेकांच्या, आता अलायन्ससारखे हॉस्पिटल आहेत, इचलकरंजीला आहेत, त्यांच्या हातकणंगलेतले पेशंट तिथं ॲडमिट होतात, त्यांच्या बिलात कमी करणे, त्यांची वैद्यकीय बिलं माफ करणे, विविध मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आहे त्यामधून 50,000 असू दे, 1,00,000 असू दे, असा विविध प्रकारची वैद्यकीय मदत आम्ही सर्वसामान्य गरीब जनतेला इथं केलेली आहे. नमस्कार. बरेच वर्ष राजकारणामधली बरीच मंडळी आहेत, तुमचा अनुभव आहे एवढा, अनुभवावरून आता काय सांगाल की काय? पूर्वीपासून दादांचे ह्या मतदारसंघाला कार्य लाभलेलं आहे, सर्वांशी मिळून म्हणून वाचणारा, त्यामुळं ह्या मतदारसंघातून चालूला कमीत कमी 1,00,000 लीडनं निवडून येते. हाताला धरून म्हणजे काय एखादा अनुभव? काम कुठलंही तुम्ही सांगा नाही म्हणणार नाहीत. आणि सामाजिक सर्व थरातील कामाचा त्यांचा पूर्व अनुभव आणि आता नवीन काम करणारा अनुभव हा त्यांचा पाठीशी आहे. लोक म्हणतात कार्यकर्त्यांची फळी त्यांच्या पाठीमागे चांगली आहे. त्याशिवाय पूर्वीचा संपर्काचं काय म्हणतात? संपर्क चांगला आहे मतदारसंघातून. आता कसं आहे वेळ कमी होता, 2 वर्षे होतीत, त्यामुळे कुठल्याच खासदारांना प्रत्येक मतदारसंघात काय करायला गावलेलं नाही. आता नवीन पुढली 5 वर्षे दिली तर आमकाच मतदारसंघाचं काय पाहिजे होईल अशी आशा. हो नमस्कार. हां नमस्कार. नाव कसं आपलं? प्रकाश रामराव गुरु. गुरुसाहेब काय सांगाल या काय वातावरण? मी हे हातकणंगले गावच्या मंदिर मारुती मंदिरचा मी गुरु आहे आणि परवा धैर्यशील माने साहेब आले होते, त्याने आमच्या मंदिरासाठी सुशोभाकरणासाठी 23,00,000 रुपये मंजूर केलेले आहेत या मंदिरासाठी. हां आमच्या या ग्रामदेवत, हां ग्रामदेवतासाठी. त्यामुळं आता सगळं आम्हाला त्यांचं काम म्हणजे चांगलं वाटतं आणि इथनं पुढे सुद्धा त्यांना सगळं. मतदान किती आता ते काय तेवढं मला साधारणतः 10,000 पैकी पर्सेंटेज वर बोलायला गेले तर राजू शेट्टी ना किती, आबांना किती, दादांना किती? 70% पडेल. दादांचं काम चांगलं आहे गावातमध्ये. जवळपास 50-60 वर्ष माझे वय 41 कारण निधी इतका आला आहे आतापर्यंत, इतकापर्यंत निधी कोणीही दिलेला नाही. त्यात ग्रामपंचायत आमची बॉडी होती, 11 वेळेला ह्यांनी जाऊन आले त्यांच्याकडे, त्या मला वाटतं 7 लाखासाठी 65-70,000 रुपये खर्च टाकला आहे त्याचा जाणे येण्यासाठी. त्यामुळे निधी भरपूर आला आहे. आमच्या 3-4 तालमे आहेत गावातल्या. ग्रामपंचायत होती हातकणंगलेपूर्वी, निधी 10 वर्षात काय मिळाला नाही, आता निधी चांगला आला आहे. ग्रामदैवत मारुती देवालय आहे, 2-3 आमच्या गल्लीतले तालमे आहेत मंडळीच्या, बाजमाल तालीम असो, मोती तालीम असो, शिवाजी तालीम असो, नरसिंह मंदिर, गावातले रोड करण, गटारीकरण, पाईपलाईनसाठी अतिशय सुंदर निधी दिलेला आहे. त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एवढा मोठा निधी 50 वर्षात कधीही आलेला नाही आत्तापर्यंत. काय नाव? प्रकाश भीमराव कोळी. मी मोतालीम मंडळाचा अध्यक्ष. आमच्या तालिमेला 15 लाखाचा निधी दादांच्या सांध्यातून आम्हाला भेटलेला आहे.
आता बऱ्याच अंशी वावड्या उठलेल्या गेलेल्या आहेत की दादा संपर्कात नाही, संपर्कात नाही, संपर्कात नाही. वावड्याच म्हणावं लागेल. कारण का, एक तर पाहिलं तर कोरोना काळाचा एक दोन वर्ष कालखंड गेला, त्यानंतरचा जो काही विकास निधी प्रत्येक हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक खेडोपाडीच्या गावागावामध्ये मंडळापासून संपूर्ण समाजकार्यामध्ये जो जो निधी गेला त्या त्या निधीचा लेखाजोखा दादांच्याकडं, दादांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्याकडं आहे. विकास निधी गेला कसा, तिथंपर्यंत पैसे म्हणजे तो जो विकास करण्याचा आहे दादांच्यापर्यंत आपला काहीतरी माझं म्हणणं आहे. मी दादांच्यापर्यंत गेल्यानंतर दादा तिथं व्यक्तिशः आपलं स्वतःचं हे करून म्हणजे स्वतः तिथे वेळ देऊन दादा प्रत्यक्ष त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांनी तिथे पाहणी केलेली आहे. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये संपर्क नाही हा असं काय म्हणणं आम्हाला तर काय पटत नाही. कारण का जर सर्वसामान्य जर पाहिलं संपर्क असल्याशिवाय 70% मतदान होईल तुमचं काय म्हणतं? आज 70% होणारच. आज 10,000 लोकसंख्या आहे. शिवाय तन्मीचा अध्यक्ष आमच्या तन्मीसाठी ड्रावकर गटाचे कसं कसं वातावरण 1988 पासून आम्ही त्यांच्या बाजूला आहे. यड्रावकर गट आतापर्यंत 88 पासून खासदार मानेवाईनं सुद्धा आम्ही बाळासाहेब मानेसुद्धा आमच्या गटात निवडून आणले त्यावेळेला. अजून आत्ता आम्ही सुद्धा आहे. आता मगाशी यांनी मुद्दा उपस्थित केला का नाही ते की का संपर्क नाही काय नाही, संपर्क नाही असं नाही. आणि कुठल्या खासदाराचा संपर्क आहे ते, कुठल्या आमदाराचा संपर्क आहे गावात कुणाचा तर नाही. प्रत्येक जण बोलतात नुसतं असं काय नाही, ह्यांचा बराच संपर्क आहे आमच्या गावापुरता किंवा इतर आयत्या असून ते बऱ्याच गावामध्ये त्यांनी संपर्क ठेवलेला आहे. आणि खासदारांच्याकडे काम पाहिजे म्हणून जायला पाहिजे हो, त्यांनी तुमच्या दारात लगेच येणार नाही किंवा माझं काम करा म्हणून असं नाही. तुम्ही सुद्धा आपले प्रश्न मांडायला पाहिजे, त्यांनी प्रश्न सोडणार त्यांना खासदारांना काय वेळ कमी असतो काय, किंवा गर्दी जास्त त्या लोकांचं पब्लिकांचे कामं करायला वेळ मिळत नाही तेव्हा हे जे अफवा आहे की नाही. दृष्टिकोनातून कसं कसं होईल या हातकणंगले तालुक्याच्या तुमचा स्थानिकचा उमेदवार? हा, स्थानिकच्या उमेदवाराला किती पडतील, शिरोळच्या उमेदवाराला किती? तसं काय टक्केवारी सांगत नाही पण 70% मतदान आमच्या इथं पडणार गावात. हा, गावात 100% पडणार. ओव्हरऑल तालुक्याचं बघायला गेलं तर तालुक्यामध्ये 1,00,000 लगन मतदान अंदाजे निवडून येतील. तालुक्यामध्ये आता कुणा गावात कसे काय प्रचार करणार, आमच्या गावामध्ये सर्व गट प्रचार करला, सर्व नगरसेवक, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी सगळे गट एकत्र होऊन प्रचार करला. सगळे नगरसेवक आहेत. याच्यापूर्वी असं कधी नव्हतं, वेगवेगळे गटाचे प्रचार करत होते. ह्या वेळा तसं नाही, त्यांनी भरपूर निधी दिल्या कारणानं सगळेजण प्रचारात उतरले, त्यामुळे 70% निश्चित मतदान पडणार असं आमचं मत आहे. तुम्हाला आणि काय दुसरे प्रश्न विचारू? राजू शेट्टी आणि सत्यजित आबा यांच्यातला मग प्रतिस्पर्धी मेन कोण राहील तुम्हाला? यांच्यातला सत्यजित आबा राहतील. सत्यजित आबा राहतील. राजू शेट्टी काय वाटत नाही? कारण तेवढा आमच्या गावात एवढा काय, आमच्या गावापुरतं सांगावलं मी, आमच्या गावात राष्ट्र याचा आपलं शेतकरी संघटना एवढा काय संपर्क नाही जास्त. बरं, मेन प्रतिस्पर्धी राहिले तर ते सत्यजित आबा राहणार. तर आपण हातकणंगलेमधील हातकणंगले गावामध्ये आहे. या गावामधील आपण धैर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांशी, त्यांच्या गटाच्या लोकांशी आपण चर्चा साधलेली आहे. खरं बघायला गेलं तर आत्ताचा हा व्हिडिओ हा यांचा प्रचार शुभारंभ आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण जाता जाता केलेला हा व्हिडिओ आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती सुरू असलेला आपला कार्यक्रम आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा, त्या माध्यमातून आपण घेतलेल्या या प्रतिक्रिया, आपण वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया या मतदारसंघातल्या घेणार आहे. तुर्तास्त्री या व्हिडिओ समी इथं थांबतो. के न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील, समी अभिजित, धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.